गाइस हा आपला पाचवा व्लॉग आहे आणि या वीक मध्ये आपण काय जे केले आज आपण तुम्हाला या वीक मध्ये पूर्ण दाखवू की या वीक मध्ये आपण काय काय काम केले वगैरे आम्ही कुठे कुठे गेलोय तेव्हा सचिन दादा त्या व्लॉग मध्ये सांगतोय आणि आता मी पूर्ण बघू जा बाबू जा हो गया आपका जाओ क्या करना आपको सचिन इसके बाल कटाओ भाई आपको बाल काटने हैं ये तो सीरम लगा दिया ये देखो आपको बाल काटना है सीरम इतना लगाया काटे के बिना काटे जाएंगे नहीं घर पे जाओ ना पापा चलो बोल रहे हैं देखो पापा बोल रहे हैं चलो घर पे ये नहीं बोल रहे बाबू हो गया ना पापा जाओ ना घर पे नहीं क्यों नहीं क्या करना आपको अभी बाल बिना बाल कटे जाएंगे नहीं ये जो बोल के पापा रहा देख रहे हैं वो खुद का शेविंग तो कर लिए बच्चे की जिद पूरी नहीं कर रहे अभी दूसरे बच्चे को हमारे हंस रहे हैं चलो बाल काटेंगे चलो बैठो चलो चल भी बैठो चलो आ जाओ बैठो चलो देखो बच्चा भी खुश हो गया है स्माइल करो बैठो बैठो यहाँ पे रुको यहाँ से आओ चलो देखो भाई बच्चे की खुशी देखो बाल कट रहे हैं बच्चे के अभी सामने देखो स्माइल करो एक बार कैसी स्माइल करेंगे तो शेविंग हा? शेविंग करना है हा? शेविंग भी करना है अब अभी क्या बोले आप अभी क्या मुंडी काटोगे मेरी बोलो क्या झूठ बोल रहे हो आप यार अभी बोल अभी आप बोले मुंडी काटोगे क्या बोल से झूठ बोल रहे हो अभी ना अरे बाप रे ऊपर ट्यूशन है मम्मी बोलता है मैम को ना क्यों बोलता हाय गाइस अभी सर आले सगळे प्लेयर आहेत हां यूट्यूब वर सगळं चालू केलं आहे हे आमचे सावन सर सावन काका केस केले लाले आहेत अजून मजबूत राजू भाई तोड दे हाँ वाह वाह आवाज आहे सर आमची सर्विस झाली आहे पूर्ण गाइस सर हमारे पास बहुत दूर से बाल कटने हैं सर आप कहाँ से हैं ऐरोली से ऐरोली मतलब यहाँ से लगभग 20-25 किलोमीटर से ना 40 किलोमीटर हाँ 40 किलोमीटर दूर से आए सर मतलब पहले यहाँ पे रहते थे बट अभी वो उधर शिफ्ट हो गए ऐरोली में तो वहाँ से यहाँ पे बाल कटने हैं हर मंथ वो सर मैं तेलुगु साड़ी मतलब यहाँ से बहुत दूर है 50 किलोमीटर दूर है यार अर्धा किलोमीटर गाइस ये देखो सर के बाल बहुत बड़े और सर आप बहुत दूर से सर हमारे पास बाल काटने हैं या दूर से सामने वाली बिल्डिंग में रहता है क्या बात कर रहे हो आप तो बोले बहुत दूर से आए हूँ चलो कोई बात नहीं है सर देखो सामने वाली घर सामने वाली मतलब देखो ये देखो ये खंडवा मंदिर है यहाँ से बाल काटने हैं यांची कॅरेटिंग करायचे रिटर्न आमचं रिटर्न मंडे आहे ये देखो सरका बहुत ब्लैक है सरका मच क्रीम पर के पूरा ब्लैक है थड़े देंगे और कब दिख क्या चाचा जी बुरा मत मानिए हमने मंजुलिका की आवाज सुनी उसके घुमों की भी आवाज सुनी अब कह दो कि हम तीनों पागल फाइनली सारा तक क्लीन अप झाले बहुत सारा भरपूर ब्लैक एंड व्हाइट केस होते वेदिका वगैरह बदलो का देत ना पेंडर सरांचे मित्र तो बस जस्ट रिटर्न आम्ही केले सरांचे करून मला फाइनल होतं टाकतो तो बिफोर गाइज मी आता मानकुली ब्रिज वरती आहोत फर्स्ट टाइम ब्रिज वरती आम्ही एंट्री मारली आता आम्ही चाललो भिवंडीला जरा मॅट घेण्यासाठी
बैंड का प्रैक्टिस साठी बघू शकता असं वाटतं ढगाच्या खाली हाय काय ब्लॉक करतोय बघू शकता तुम्ही इथे खाली आणि मागे स्वामीनारायण माझा 12 माळ्यावरती फ्लॅट आहे आणि हाय गाईज आम्ही चालून चालून एवढे थकलोय आम्हाला वाटलं आम्ही मस्तपैकी ब्रिज क्रॉस करतोय पाण्याचं वर्ण तिथं भिवंडी असेल 2-4 मिनिटावरती आता आम्ही नाना म्हणता 8-7 किलोमीटर चाललो आहे पण ज्या कामाचं त्या आज आमचं काम झालं नाही हे बघा शॉपिंग करतोय आता आम्हाला जायचंय घरी आमचे एवढे पाय दुखत आहेत देवा भिवंडीला यायचं असेल कुठल्या गोदाम मध्ये तर प्रॉपर गोदामचा नंबर A1 A2 काय असतील ते प्रॉपर घ्या तेव्हाच या नाही तर भिवंडीला येऊ नका रे बाबा कुठल्या कामासाठी येऊ नका चला आता भेटूत आता रिक्षा भोला वगैरे मागवलं आहे आम्ही जिथं आलो तिथे आम्हाला थोडं सांगितलं बरं बाबा वैतागलो अक्षरशः चला बघूत पुढे काय होतं ते बघा ते वरती बघा चर्चा चालू आमची झुमणं होतं काय त्यांच्याकडनं आम्हाला भेटतो कॉन्टॅक्ट वगैरे कोणाचा हा सो बाय भेटू पुढे हे बघो हार थक्के आहे हे भेटला का यस यस कसे पायला कसं वाटतंय जरा पाय दुखतात संध्याकाळी मालिश करणारी कोणतरी पाठवून दे आम्ही आता आलोय रिटर्न आमच्या ब्रिज वरती मानकुली ब्रिज हाय परत ती जाताना खाडी संपूर्ण घाम निघलाय चालून चालून जेमथेम सचिन खेडेकर हिने याने 15 किलोमीटर तरी चालवलंय मला चालवलंय प्लस आमचे सर आहे ह्या सरांना पण त्यांनी चालवलंय अक्षरशः आणि जेमथेम 500 रुपये खर्च झालाय जेमथेम 500 रुपये नाही जास्तच खर्च झालाय 700-800 रुपये खर्च झालाय पण काम शून्य 1 रुपयाचा काम नाही झाला 800 रुपये पदरचे संपलेत पुढं आणि जेमथेम आम्हाला आमचे सचिन कांगणे साहेब भेटले त्यांनी आम्हाला चाय पाजलाय चहाला खाऊ घातला बस चला आता पलीकडे गाड्या उभ्या आहेत त्या काढायच्या आणि आपल्या घरी जायचा बस झाला कंटाळा आला आता बघा तुम्हाला सीन दाखव 2 मिनिट हवा